महापालिकेनं साकारलेला पहिला वहिला कुस्तीचा आखाडा गेले 6 महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत नवी मुंबईमधील कुस्तीपटूंनी Zee24 शी संपर्क साधला. आखाडा असताना देखील त्याचा खेळाडूंना फायदा होत नाही या प्रश्नी झी हेल्पलाईनच्या टीमनं दखल घेतली आणि प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला. आखाड्यात कुस्तीचे डावपेच रंगेपर्यंत आम्ही या समस्येचा वेध घेत राहणार. नवी मुंबईमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाल्यानंतर येथे सातारा सांगली येथील अनेक माणसं वास्तव्यास आली. यातील अनेक जण कुस्तीच्या आखाड्यात रमणारी होती. नवी मुंबईमध्ये कुस्तीचा आखाडा असावा अशी अनेक वर्षांपासून या मंडळींची मागणी होती. 2005 साली पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्यानंतर नवी मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या कुस्तीपटूंनी नवी मुंबई कुस्ती तालीम संघ स्थापन केला. स्थानिक नेत्यांच्या मदतीनं 2006 मध्ये बाजार समिती परिसरातल्या ट्रक टर्मिनल इथं छोट्या जागेत उघड्यावर कुस्तीचा आखाडा उभारला. त्यावर पत्र्याचे शेड देखील उभारले. पण पावसाळ्यात इथे दयनीय अवस्था होते, अस्वच्छता होते. त्यामुळे गेली 12 वर्ष हे कुस्तीपटू चांगला आखाडा बांधावा अशी मागणी करतायत. या कुस्तीच्या तालमीत तयार होणाऱ्या कुस्तीपटूंनी राज्य पातळीवर चांगली कामगिरी बजावली आहे. सगळे पहलवान चांगले आहेत. आणि गौरव भोसले म्हणून गेल्या वर्षी ह्या वर्षी महापौरला फर्स्ट नंबर पहिला नंबर आलेला आहे. म्हणजे ह्या नवी मुंबई तालमीतूनच पहिला तालमीचं ओपनिंग झालं पाहिजे. ओपनिंगच्या नंतर आम्हाला मॅट दिली तर अजून पहलवान चांगले तयार होतील, प्रॅक्टिस करतील आणि महाराष्ट्र लेवलला स्टेट लेवलला ते जाऊ शकतील. कुस्ती अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलीये. महाराष्ट्रातील कुस्तीपटू यात अग्रेसर राहावेत त्यासाठी आखाड्याची गरज आहे. पण अपुऱ्या सुविधांअभावी मात्र हे खेळाडू पुढे येत नाहीत. माती आणि मॅटवरील कुस्ती आज खेळली जाते. नवी मुंबई महानगरपालिकेनं गतवर्षी आखाडा बांधण्यासाठी तयारी दाखवली आणि तो आखाडा बांधण्यात आला. सांदपाडामधील Sector 2 मध्ये भूखंड क्रमांक 10 वर ही वास्तू बांधून तयार आहे. यात 20x20 चा कुस्तीचा आखाडा तयार आहे. गेल्या 6 महिन्यांपासून ही वास्तू तशीच उभी आहे. आखाड्यातील माती देखील तयार करण्यात आली आहे. पण उद्घाटनाविना वास्तू पडून आहे. कुस्तीचा आखाडा आता तयार झाला. ते जर लवकर उद्घाटन झालं तर आम्ही या महाराष्ट्राला भारताला सुवर्ण पदक आणण्यासाठी आम्ही ताकदीनं सर्व समय आम्ही दररोज सकाळ संध्याकाळ आमचा कामच आहे. हा मोफत आम्हाला पैसे हे कायम घेत आहे. ह्या गोरगरिबाच्या मुलांना आम्ही शिक्षण देण्याचं काम करू. नवी मुंबईमध्ये आमदार खासदारांनी ही कुस्तीसाठी मॅट दिले पाहिजे. कुस्तीला इथं विशेष महत्त्व द्यावं ही आमची विनंती आहे. अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडे फिरून यात्रेसाठी कृष्णा शेळके म्हणून मोठा मुलगा इथलचा, तो आता फर्स्ट नंबरला आहे. बेलापूर केसरी झाला कर्नाटक. हा ही मुलं कामगार केसरी इथं त्याच्यामुळं बरीचशी चांगली मुलं आहेत. त्यांना वाव मिळेल आणि कुस्ती चांगल्या प्रमाणात वाढेल त्याच्यास आम्ही 10 वर्षापासून प्रयत्न करतोय. आणि आता थोडं यश आलं आहे. पण अजून मॅट वगैरे जर उपलब्ध झाली तर पोरं निश्चितच भारतात नाव करतील. महापालिकेनं विविध सेवा सुविधांसाठी उभारलेल्या वास्तूंचं श्रेय लाटण्यासाठी त्या अपूर्ण अवस्थेत असतानाच त्यांचं उद्घाटन केल्याच्या घटना अनेकदा घडल्यात. अशा वास्तू पुढे सोयी सुविधांअभावी वापरावी ना राहतात आणि पालिकेला टीकेचं धनी व्हावं लागतं. हेच टाळण्यासाठी अभियांत्रिकी विभागानं काम पूर्ण केल्याचा अहवाल दिल्यानंतरच वास्तूच्या उद्घाटनाची वेळ निश्चित करण्याचा नियम केला आहे. परंतु सांदपाड्यात पालिकेनं बांधलेला पहिला कुस्ती आखाडा पूर्ण होऊन केवळ उद्घाटनाअभावी वापरावी ना आहे. याबाबत Zee24 च्या टीमने नवी मुंबई मनपा आयुक्त एन रामस्वामी यांची भेट घेत कुस्तीपटूंची कैफियत मांडली. त्यावर आयुक्तांनी वस्तुस्थिती मान्य करत येत्या 15 दिवसात कुस्तीचा आखाडा सुरू करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं. आखाडाच्या मागणी खूप दिवसापासून होता. ते म्हटले त्याप्रमाणे ते सांगली सातारावरून बरीच लोक आहेत. ते कुस्तीपटाचे बरीच लोक आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्ट असलेला. आणि एक चांगला उपक्रम म्हणूनच या कॉर्पोरेशनने घेतलेला आहे. ते काम पूर्ण झालेलं आहे. मी माझा आढावा पण घेतलेला आहे. ते येत्या 15 दिवसामध्ये त्याचे इनॉग्रेशन होणार आहे. आयुक्तांच्या आश्वासनाची पूर्तता होत नाही तोपर्यंत Zee24 ची टीम या प्रश्नी पाठपुरावा करत राहणार आहे. स्वाती नाईक, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई. Zee24 रहा एक पाऊल पुढे.